मित्रांनो, पार्टी करायची आहे तर मग चला ना सोलापूर बरोबरच विजापुरात प्रसिद्ध असलेल्या चाचा मच्छी ढाब्यावर। चाचा मच्छी ढाबा, विजापूर रोड, टाकळी, सोलापूर। संपर्क 97 64 66 495। राष्ट्रवादीसह शिवसेना आणि भाजपच्या आमदारांना देखील निधी दिलेला असल्याचं देवेंद्र फडणवीस यांनी सांगत राज्यातच विविध भागांमध्ये सध्या सातत्याने अतिवृष्टी सुरू आहे। काही ठिकाणी 15 दिवसात पडेल इतका पाऊस 2-3 दिवसातच पडत आहे, त्यामुळे मोठ्या प्रमाणात पाणी जमा होत आहे। बऱ्याच अडचणींचा सामना करावा लागत असल्याने सगळीकडे अलर्ट देण्यात आला आहे। वेदर अलर्ट सुद्धा दिले जात आहेत आणि अतिवृष्टी होणार आहे अशी माहिती मिळताच प्रशासन काळजी सुद्धा घेत असल्याचं आणि रेस्क्यू ऑपरेशन चाललेलं असल्याचं यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलंय। ज्या ज्या ठिकाणी अलर्ट मिळत आहेत प्रशासनाला पूर्णपणे अलर्टवर ठेवत आहोत। अतिवृष्टीचा अंदाज आला तरी प्रशासन अलर्ट आहे। अनेक वेळा आपल्या अपेक्षेपेक्षा जास्त पाऊस आपल्याला पाहायला मिळतो। NDRF प्रोटोकॉलनुसार काम किती चालावं आणि केव्हा कॉल ऑफ करावं अशा प्रकारचे काही नियम आहेत। त्यानुसार त्या ठिकाणी गावकरी असतील, सरपंच असतील अथवा परिवारातील लोक असतील या सगळ्यांना त्या ठिकाणी एकत्रित करून सल्ला घेऊन विश्वासात घेऊन कुठल्या तरी क्षणी हे कार्य थांबवावे लागते आणि बंद करावे लागतात। NDRF नॉर्मसनुसार ते ठरवलं जातं। केवळ राष्ट्रवादीच्याच आमदारांना नव्हे तर भाजप सेनेचेही आमदार आहेत, इतर आमदारही आहेत, सगळ्यांना हा निधी देण्यात आलाय। त्यामुळे केवळ त्यांनाच दिले असे म्हणणे योग्य होणार नसल्याचं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलंय। मुळातच जर आपण बघितलं तर राज्यातल्या विविध भागांमध्ये सातत्याने अतिवृष्टी चाललेली आहे आणि काही ठिकाणी 15 दिवसात जेवढा पाऊस यायला पाहिजे किंवा 1 महिन्यात जेवढा पाऊस यायला पाहिजे तेवढा 2-3 दिवसात पडतो आहे आणि त्यामुळे त्या पाण्याचा तेवढ्या वेगाने निचरा होत नाही, तिथे पाणी जमा होतं आणि त्यातनं बऱ्याच अडचणींचा सामना करावा लागतो आहे। सगळीकडे आपण अलर्ट दिलेले आहेत, वेदर अलर्ट देखील आपण देत असतो। जिथे अतिवृष्टी होणार आहे अशी आपल्याला IMD सूचना मिळते त्या ठिकाणी प्रिकॉशन्स देखील घेतले जातात। त्यामुळे आपण बघितलं असेल की SDRF असेल किंवा NDRF असेल आवश्यकतेनुसार त्या त्या ठिकाणी वेळेत पोचते आहे। रेस्क्यू ऑपरेशन्स देखील चाललेले आहेत। आत्ताही ज्या ज्या ठिकाणची अलर्ट मिळत आहेत त्या त्या ठिकाणी आपण प्रशासनाला पूर्णपणे अलर्ट मोडवर ठेवलेलं आहे। केवळ एवढंच आहे की अतिवृष्टीचा अंदाज आला तरी तो किती मोठ्या प्रमाणात आहे हा अगदी तंतोतंत अंदाज येणं कठीण असतं, त्यामुळे अनेक वेळा आपल्याला आपल्या अपेक्षेपेक्षा जास्त पाऊस हा त्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतो। मात्र कुठल्याही परिस्थितीमध्ये SDRF असेल, NDRF असेल आणि स्थानीय प्रशासन असेल ते त्या ठिकाणी काम करतात। पिकांचंसुद्धा मोठं नुकसान झालेलं आहे या संदर्भात, त्या संदर्भात पूर्ण लक्ष आपलं आहे। काही ठिकाणी नुकत्याच पेरण्या झाल्या होत्या अशा भागातही काही नुकसान झालेलं आहे, त्यामुळे या संदर्भात आपल्या स्टँडिंग ऑर्डर असतात, जिथे नुकसान होतं तिथे आपण पंचनामा करतो। चार्जो व्हायला खूप लांब चाललं बचाव काम असं आहे की काही NDRFचे प्रोटोकॉल्स आहेत, त्या प्रोटोकॉल्सनुसार काम किती चालावं आणि कधी ते कॉल ऑफ करावं अशा प्रकारचे काही नियम आहेत, त्यानुसारच आता त्या ठिकाणी जे गावकरी असतील, तिथले सरपंच असतील, तिथल्या परिवारातले लोक असतील या सगळ्यांना त्या ठिकाणी एकत्रित करून किंवा त्यांचा सल्ला घेऊन किंवा त्यांना विश्वासात घेऊन शेवटी एका कुठल्या तरी क्षणी हे कार्य जे आहे ते बंद करावं लागतं। त्यामुळे जे काही NDRFचे नॉर्म्स आहेत किंवा प्रोटोकॉल्स आहेत त्यानुसार याचा निर्णय स्थानिक प्रशासन घेईल। विरोधक आरोप करते 1500 कोटी असं आहे की केवळ त्यांनाच दिलेले नाहीत, भाजप सेनेच्या लोकांनाही दिलेले आहेत आणि इतरही काही आमदारांना दिलेले आहेत, सगळ्यांना हा निधी दिलेला आहे, त्याच्यामुळे केवळ त्यांना दिला आहे असं म्हणणं योग्य होणार नाही।